नमस्कार मित्र हो, मी आज माझ्याबरोबर घडलेली एक घटना लिहित आहे ज्याने माझे आयुष्य बदलून गेले। आता मी सरळ गोष्टीकडे येते। माझे नाव अंजली आहे आणि ही गोष्ट माझ्या आणि माझा भाचा राहुल यांच्यामधली आहे। मी तुम्हाला माझ्याविषयी सांगते। माझे वय 38 वर्ष आहे आणि राहुलचे वय 19 वर्ष आहे। मी एक गृहिणी आहे आणि माझा नवरा एक MNC कंपनीत इंजिनियर आहे। आम्ही दिल्लीत राहतो। एक वेळी माझ्या नवऱ्याचा ट्रान्सफर लंडनमध्ये 2 महिन्यासाठी झाला आणि राहुल आणि मीसुद्धा त्यांच्याबरोबर लंडनला फिरायला निघालो। लंडन एक सुंदर शहर आहे आणि तिथे आम्हाला कंपनीकडून फ्लॅट मिळाला होता। माझा नवरा सकाळी लवकरच ऑफिसला गेला आणि जेव्हा रात्री तो आला तेव्हा म्हणाला की तो 15 दिवस दुसऱ्या ठिकाणी ऑफिसला जाईल आणि तिथे राहणार आहे। हे ऐकून माझा आणि राहुलचा मूड खराब झाला। तेव्हा तो म्हणाला की तुम्ही दोघे इथेच फिरा आणि मज्जा करा, मी 15 दिवसात परत येईन। मग दुसऱ्या दिवशी ते निघून गेले। आता माझा मूड एकदम खराब झाला होता। तेव्हा राहुल माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की काकू चला आपण बाहेर फिरायला जाऊ। मग आम्ही दोघे लंडन फिरायला निघून गेलो। आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केले आणि माझा मूड फ्रेश झाला। मग आम्ही दोघे शॉपिंगला गेलो। मग राहुलने त्यासाठी कपडे खरेदी केली। माझ्यासाठी तिथे घेण्यासाठी काहीच नव्हते कारण मी फक्त सलवार सूट आणि साडी घालायचे। तेव्हा राहुलने मला जीन्सची आणि टी शर्ट आणि शॉर्ट्स घेऊन मी त्याला खूप नकार दिला। पण तो म्हणाला की काकू इथे तर हे तू घालू शकतेस आणि ते तुला खूप शोभतील। मग मी ते घेतले। मग नवीन ब्रा आणि पॅन्टी पण घेतली। तेव्हा राहुलने मला नेटची ब्रा आणि स्ट्रिप्सवाली पॅन्ट घ्यायला सांगितली आणि म्हणाला की तुझ्यावर खूप सेक्सी दिसेल। आता मी त्याला असे बोलताना पाहून चकित झाले। जेव्हा मी रूममध्ये जाऊन कपडे घातले आणि राहुलला दाखवले तर तो म्हणाला की काकू तू खूपच हॉट दिसत आहेत। तर हसत हसत म्हणाले की चल हट। मग मी तो ड्रेस घालूनच राहुलबरोबर फ्लॅटवर आले आणि मग आम्ही जेवण केले आणि TV पाहू लागलो। तेव्हा राहुलने विचारले की काकू आज तुला फिरायची मज्जा आली का? तर मी हो मध्ये डोके हलवले। राहुल म्हणाला की काकू आपण उद्या रात्री डिस्कोला जायचे का? मला तिथे जायची खूप इच्छा झाली आहे आणि तिथे एकट्याला एंट्री नाही म्हणून आपण दोघे जाऊ। मी त्याला अगोदर नकार दिला पण राहुलने हट्ट केला की आपण दोघे तिथे डान्स करूया आणि खूप मजा येईल। मग मी त्याला हो म्हणाले। तर राहुलने त्याच्या आनंदात भरात मला मिठी मारली आणि थँक्स काकू म्हणून माझ्या गालावर किस पण केली आणि तो झोपायला गेला। त्याच्या मिठी मारण्याने आणि गालावर किस करण्याने मी रात्री झोपताना मी हा विचार करत होतो की राहुल मला त्याच्या काकूऐवजी एक हॉट स्त्रीसारखा तर पाहत नाही ना, आणि दरवेळी मला हात लावण्यासाठी माझ्याजवळ राहायचा प्रयत्न करत आहे। मग हा विचार करत मी झोपले आणि पुढच्या रात्री मी उठले आणि राहुलला उठवले आणि आम्ही दोघांनी फ्रेश होऊन नाश्ता केला आणि मी राहुलला सांगितले की मी आज आंघोळीला जात आहे आणि मी आल्यानंतर तू पण आंघोळ करून घे, मग आपण फिरायला जाऊ। तर राहुल हो म्हणाला आणि मी आंघोळीला गेले। मग आंघोळ झाल्यावर मी राहुलला बोलवले आणि माझी ब्रा आणि पॅन्टी दे असे सांगितले जी मी जाणून बुजून घेऊन आले नव्हते कारण मला बघायचे होते की राहुल माझ्याविषयी काय विचार करत आहे आणि मला पण तो पसंत पडला होता आणि मी त्याला गरम करून पाहत होते। राहुल माझी ब्रा आणि पॅन्टी घेऊन आला आणि मला बाहेरूनच देऊ लागला। मी त्याला आत बोलवले। मी त्यावेळी फक्त टॉवेलमध्ये होते ज्यातून माझे 36 इंचचे बॉल अर्धे दिसत होते आणि खालून माझे पाय गुडघ्यापर्यंत दिसत होते। आता मला राहुल पाहताच राहिला। मग मी त्याच्याकडून ब्रा आणि पॅन्टी घेतली आणि त्याला बाहेर पाठवून मी कपडे घालून बाहेर आले। मग मी काळ्या रंगाची टॉप घातली ज्यातून माझी पूर्ण कमर दिसत होती आणि माझ्या बॉलची कवीच दिसत होती आणि खाली मी स्कर्ट घातली होती ज्यातून माझ्या अर्ध्या मांड्या पण दिसत होत्या। आता मला पाहून राहुलची वाईट दशा झाली होती आणि पहिल्यांदाच मी त्या शर्टमध्ये त्याचा नागराज उभा असलेला पाहिला। त्याचा नागराज खूप मोठा दिसत होता। मग तो आंघोळीला गेला आणि आम्ही आल्यावर फिरायला गेलो आणि बाहेर जेवण केले आणि रात्रीपर्यंत फिरत राहिलो। आता आम्ही दोघे एकमेकांचे हात पकडून चालत होतो। आता मला राहुलची कंपनी आवडू लागली होती। मग आम्ही एक डान्स क्लबमध्ये गेलो आणि तिथे आम्ही पाहिले की बरेच लोक त्यांच्या मित्राबरोबर एन्जॉय करत होते। कोणी डान्स करत होते तर कोणी ड्रिंक घेत होते। आता मी आणि राहुल पण डान्स करू लागलो। मग राहुल म्हणाला की चला आपण कोल्ड ड्रिंक पिऊ। मग राहुल म्हणाला की काकू आपण बेअर प्यायची का? तर मी म्हणाले नको, पण हट्ट करू लागला। तर मी म्हणाले चल ठीक आहे पण थोडीच प्यायची। मग आम्ही बिअर पिली आणि डान्स करू लागलो। आता मला नशा चढली होती। आम्ही जवळ येऊन डान्स करू लागलो होतो। आता आम्ही दोघे एकमेकांना चिटकून डान्स करत होतो। तेव्हा राहुलने त्याचा एक हात माझ्या कमरेवर ठेवला आणि मला हळूहळू मागून गोंजारू लागला आणि एक हात माझ्या पोटाजवळ नेऊन माझ्या मागच्या टरबूजजवळ नेला आणि तो माझ्या एकदम जवळ आला। त्याचा चेहरा बरोबर माझ्यासमोर होता आणि तो त्याचे गाल त्याच्या गालाबरोबर घासत होता।
मग मला जाणवले की त्याचा नागराज उभा आहे आणि माझ्या मांडीवर घासत आहे. माझ्या अंगात एकदम वीज होऊ लागली आणि मी आणि राहुल एकदम चिकटले. मग तो त्याच्या ओठांना माझ्या ओठांजवळ आणले आणि आम्ही किस करू लागलो. मग काही वेळाने किस केल्यावर आम्ही दोघे एकमेकांना चिटकून डान्स करू लागलो. मग काही वेळाने आम्ही घरी आलो. आता मी एकदम नशेत होते आणि आम्ही 11 वाजता घरी आलो आणि राहुलने मला धरले होते. तो माझ्याबरोबर माझ्या खोलीत आला. आता आम्ही दोघे बेडवर जवळ येऊन झोपलो तेव्हा राहुलने माझ्या डोळ्यात पाहिले आणि आम म्हणाला की काकू आई लव यू. मी त्याला स्माईल दिली पण मी त्याला काही नाही म्हणाले. मग तो माझ्याजवळ आला आणि माझ्या टॉपच्या वरून माझ्या पोटाला गोंजारू लागला. मग त्याने माझ्या ओठ्यांवर किस केली. आम्ही दोघे एकमेकांना किस करू लागलो. केस खूप लांब होती. आम्ही दोघे जिभेला आणि ओठाला चावू लागलो. मग राहुल आणि मी बसलो. आता तो मला किस करत माझे कपडे काढू लागला. त्याने माझे टॉप काढले आणि ब्राच्या वरून माझे बॉल दाबू लागला. मग त्याने माझी स्कर्ट पण काढली आणि तो मला जोरजोराने किस करू लागला. मग त्याने त्याचे कपडे पण काढले आणि माझ्या गळ्याला लागून मागून त्याने ब्राचे हुग उघडून बॉल चुकू लागला. आता मला खूप मजा येत होती. मग त्याने माझी पेंटी काढून टाकली आणि माझ्या अनिलला पाहू लागला. मग माझ्या मांडीवर किस करत माझ्या अनिलला चाटू लागला. आता मला खूप मजा येत होती. आता माझी शिस्कारी निघत होती आणि मी त्याचे डोके दाबू लागले. आता माझी अवस्था दंदनीय झाली होती आणि मी आ राहुल बाळा खूप मजा येत आहे आ उई असे आवाज काढत होते. त्याचा नागराज माझ्या तोंडाजवळ आणू लागला आणि तोंडात घ्यायला सांगू लागला. तर मी नाकार दिला पण त्याने जोरदार माझ्या तोंडात नागराज घातला आणि माझ्या डोके पकडून तो आत बाहेर करू लागला. आता मला चोखण्याची मजा येत होती आणि काही वेळ चोखल्यानंतर राहुलने मला झोपवले आणि त्याचा सामान माझ्या युनिवर ठेवून धक्का मारला. माझा तर जीवच निघून गेला. आ राहुल बाळा हळू मेले उफ. राहुलचा नागराज त्याच्या काकापेक्षा मोठा होता आणि लांब होता. आता मला दाखवू लागले होते राहुल त्याचा सोट्टा मायावनीत आत बाहेर करत होता आणि आता माझी तर किंकाळी निघत होती. आय ग मी मेले जरा हळू उफ आई ओ. आता मी खूप ओरडत होते पण काही वेळाने मला मज्जा येऊ लागली आणि मी माझी मागून उडून राहुलला साथ देऊ लागले. काही वेळाने आम्ही दोघांनी एकत्र पाणी सोडले. मग आम्ही असेच झोपून राहिलो आणि त्या रात्रीला मला राहुलने खूप वेळा ठोकले आणि माझी मागून मारली. तेव्हापासून आम्ही असेच सेक्स करू लागलो आणि आज पण आम्ही करतो. तर मित्रांनो ही आमची कहाणी. तर कशी वाटली आजची कहाणी? जर आवडली असेल तेवढं लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा आणि पाहत राहा तुम्ही सदा प्रेरित.